संचित स्कूल साठी आता तयार झालाय, तर बाळाची एक्झाम आहे म्हणून काय खायला लागले संचित? सॉकोल. संचित स्कूलला गेला आणि संचित स्कूलला गेल्या गेल्या मग चपात्या मग अशीच बनवून घेतल्या होत्या. आता मम्मी बनवायला लागले, मम्मी आता लावायला लागले मशीन आणि दुपारची लाईट फुल असते त्यामुळे आम्ही सकाळी मशीन. संचित स्कूल मधून आलाय, तर कशी गेले एक्झाम? लक्की काय काय आलं होतं? हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करते. आणि आज आहे मंडे आणि आजपासून संचितचे एक्झाम चालू झालेत. तर 27 ते 6 तारखेपर्यंत त्याचे एक्झाम आहेत आणि ओरल पण चालू आहे. तर दोन्ही एकत्रच घ्यायला लागलेत, कसे घ्यायला लागलेत आता काय माहिती. आणि आज तुम्हाला आमचं सकाळचं रुटीन पण दाखवते. आणि सध्या आहे तर संचित स्कूलसाठी तयार व्हायला लागलाय, तर मग मी त्याला तयार करायला लागले. पावणे आठला स्कूलमधून घरातून त्याला निघावं लागतं. 8 स्कूल असतं, 8 ते 12 घरी यायला 12:15 होतेच. तर चला तर मग तुम्हाला आहे तर आता संचित कसा स्कूलसाठी तयार होतो तर ते दाखवते आणि नंतर आमचं रुटीन पण दाखवते. संचित स्कूलसाठी आता तयार व्हायला लागलाय. संचित आज काय आहेत? एक्झाम आहेत. पहिला पेपर एक्झाम चालू आहे ना. आणि आज पहिला पेपर कशाचा आहे? इंग्लिश. हा, इंग्लिश पेपर कसा लिहायचा मग? छान छान लिहायचा. ओके. हा, शूज नाही आणलं की? चप्पल नेली होती. चप्पल घेऊन हो. संचित भाळ आमचं स्कूल साठी आता तयार झाले आणि आज एक्झाम आहे पिल्लूचे. आणि बुक मध्ये नसतं एक्झाम पेपर, टीचर देते एक्झाम पेपर वर छान लिहायचं, ABCD काढायची. ओके. पैसे 30 रुपये फी आहे. स्कूलची फी घेऊन नंतर एक्झामची फी घ्यायला लागलेत. बघा मराठी शाळा असल्यासारखं चाललंय हे ना पिल्लू. 3 महिन्यासाठी संचितले तर स्कूलमध्ये घातले, तर 3 महिन्यासाठी संचितचे 7,000 रुपये घेतलेत. आणि 7,000 रुपये घेऊन पण अजून एक्झाम फी पण ठेवली 30 रुपये. पिल्लूला सर्दी झाली, सकाळी लवकर जावं लागतंय ना. आता 7:30 वाजले सकाळच्या, सगळं बाळ तयार व्हायला लागले. हो ना पिल्लू, स्कूल बॅग मध्ये पैसे ठेवले, टीचरला गेल्यावर द्यायचं. किती रुपये आहेत? 30. हा, तर आमचा संचित आता सगळा रेडी झाल्यानंतर स्कूल साठी आता तयार झालाय. तर बाळाची एक्झाम आहेत म्हणून काय खायला लागले संचित? सॉकोल. एक्झाम कसे लिहायचे? मस्त पैकी मध्ये. ओके. सांगायचं असत तुला, कस तू आळस करतो लिहायचा, आळस नाही करायचं. ओके मध्ये एक्झाम लिहायची. हा, पाया पडा की मग एक्झामला चाललाय म्हणलं. असं असतं का? अरे लिट लिट खाली वाकून 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 पाया पडायच्या. पडा वाकून पाया, पड पड, चल चल वाकून पाया पड. पड की रे, आशीर्वाद घेत असतो. सोपे पेपर राहतात. बर राहू दे. ओके, ऑल द बेस्ट. संचित स्कूलला गेला आणि संचित स्कूलला गेल्या गेल्या मग चपात्या मग अशीच बनवून घेतल्या होत्या. आता मम्मी बनवायला लागले, सुक्का कांदा बनवते. बाहेर गिरण पण चालू आहे, तर गिरणीकडे लक्ष देत देत चाललाय स्वयंपाक. तर पप्पांना बनवायला लागले सुक्का कांदा. आम्ही रात्री आणलं होतं मटण, तर आम्हाला आहे रात्रीचं मटणचं कालवण. तर मम्मी तेच खाणार आहे, पप्पा खात नाहीत शिळं वगैरे काय. तर आता मग आता मी तुम्हाला मम्मीची कांद्याची रेसिपी दाखवते. सुक्का कांदा, तर तव्यामध्ये सुक्का कांदा करायचा, भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर एकदम छान लागतो. आता उन्हाळ्यात कसं भाजीला काय नसेल, तर तुम्ही कांदा बनवू शकता. त्यात थोडं टोमॅटो आणि हरभऱ्याची डाळ आहे, तर हरभऱ्याची डाळ भिजत घालायची थोड्या वेळ आणि ती पण टाकायची. शेंगदाण्याचं कूट पण टाकते ना? हां, थोडं शेंगदाण्याचं कूट पण टाकायचा. एकदम मस्त आणि छान होतो. हे आहे माझं आणि मम्मीचं रात्रीचं मटणचं कालवण. संचित बाळाचं आता एक्झाम आहे, त्याचे एक्झाम आणि आता मलाच वाटतंय आता काय पेपरमध्ये करतोय संचित. पेपरमध्ये कसं संचित थोडासा म्हणजे सगळं येतं त्याला, आपण असं म्हणजे हे करायचं नाही. रायटिंगमध्ये थोडा स्लो पण आहे आणि त्याला लिहू पण वाटत नाही, थोडा आळशी असल्यासारखाच आहे. त्याला लिहायचं म्हणजे असं वाटतं आता एवढं कधी लिहू मी. बाकी त्याला येतं आहे सगळं, पण लिहिण्यामध्ये थोडासा हे आहे, लाडात शिरतोय. तसं पण त्याला अजून काय त्याच्याबरोबरची इथली तर गावची तर पोरं त्याच्याबरोबरची अजून स्कूलला पण जात नाहीत. पण आता संचितला आम्ही टाकले जेणेकरून स्कूलला गेलं की येतं पण आणि वळण पण लागतं जायचं. तर मम्मीचा कांदा आहे तर झाला बनवून.
मीठ टाकायला लागले आणि त्याला थोडा वेळ झाकून ठेवून थोडं पाणी पण टाकून थोडं आटवते मम्मी, म्हणजे जेणेकरून तेल पण सुटतं आणि कांदा पण छान होतं। तरी बघा पसारा पण पडलाय घरात, सकाळचं असं सगळ्यांच्याच घरामध्ये राडा पसारा असतो। तरी चहाची पीठ वगैरे मळलेली त्याची भांडी, संचेच्या नाश्त्याची भांडी, तर हे सगळं असा पसारा आहे। बाहेर बघा कडक कडक असं ऊन पडलंय, सकाळीच इतकी थंडी वाजते ना बासा, आणि दुपारी एकदम कडक असं ऊन पडतं, त्यामुळं पण तब्येत आहे तर थोडी खराबच होते माणसाची। आता मला मम्मीला पप्पांना सगळ्यांनाच म्हणजे थोडा थोडा खोकला पण यायला लागलाय, सर्दी वाजते पाच सकाळ उठलं। हा आता उन्हाळ्यात कधी तर मार्च, आता मार्च संपत आला, मार्च मध्ये कधी तर सकाळची थंडी होते का? आता मार्च मध्ये थंडी, उन्हाळा काय, उन्हाळा फक्त दुपारीच जाणवतोय, उन्हाळा आहे असा सकाळची थंडी असते। चला तर मम्मीचं झालं बनवून कांदा, इकडं पण बघा तुम्ही किती पसारा आहे, गिरण चालू आहे बघा, एवढं सगळं सकाळचं काम असते, एवढा सगळा पसारा आहे। आता एवढं सगळं संचित स्कूलला गेला की क्लीन करायचं, आणि आता मी आहे तर संचित स्कूलला गेला की सकाळचेच व्हिडिओ बनवत जाईन, कारण संध्याकाळी संचित दुपारी स्कूलला आला की त्याला नंतर त्याचं आता एक्झाम आहे, त्यामुळे एक्झामची तयारी वगैरे घेणार आहे मी, नंतर आलं की त्याला पूर्ण वेळ देणार आहे। तरी बघा किती पसारा इथं पण आहे सगळं, त्यामुळं आता सगळं एवढं जेवण झालं, आणि जेवण झाल्यावर आता मम्मी घासायला लागले भांडी, कपडे पण आहेत, कपड्यांना लावणार आहे मशीन, आणि आता पहिले घ्यायला लागले भांडी घासून। तर मम्मी भांडी घासते, तोपर्यंत मी आहे तर कट्टा पुसून सगळं झाडून घेऊन पुसून घेते आता, आणि ऊन बघा किती कडक पडले, आता सकाळच्या 9:30 वाजलेत, असं दुपारचं 12 ऊन असल्यासारखं पडले। आणि इकडं आहेत आमची गुलाब, गुलाबांना बघा किती गुलाब सारख्या कळ्या येतात, गुलाबांना गुलाब लागायचं चालूच आहे। मम्मी आता लावायला लागली मशीन, आणि दुपारची लाईट फुल असते त्यामुळं आम्ही सकाळी मशीन लावत नाही, सकाळी आणि संध्याकाळी लावत नाही, दुपारच्या वेळेसच लावतो आहे, कारण दुपारी आहे तर लाईट फुल असते त्यामुळं। आणि मागं ते फिल्टरचं ते खालचं आहे ना, ते काय म्हणते त्याला माहिती नाही, तर ते येत असल्यामुळं मशीनचं टोपण नाही तर पूर्ण मागं जात नाही, त्यामुळं मम्मीनं लावले तिथं उलतान। आणि आता टाकायला लागले कपडे, तर सकाळी साबण लावून कपडे ठेवले होते भांडे घासून झाले की। तर हे बघा, आणि मशीनचं पाणी पण थोडंसं हेच आहे, कमीच पडतं, त्यामुळं इथून छोटा पाईप केला आहे, नळाने पण पाणी सोडतं आहे आणि मशीन पण पाणी घेते। आता टाकायला लागले कपड्याची पावडर, संचेचे कपडे बघू, चला संचेचे काही कपडे असतील तर मी आता मशीन मध्ये टाकून घेते। संचे स्कूल मधून आलाय, तर कशी गेले एकदा लक्की, काय काय आलं होत, काय काय आलं होत? स्मॉल मध्ये पण आलो होतो का? लिहिलं का मग खर, किती मार्क्स पडते मग? चांगलं लिहिलं का पेपर? टीचर काय म्हणली मग? असं म्हणली मग? सगळ्यात छान कोणी पेपर लिहिला मग? एवढ्या सगळ्यांनी पेपर सगळ्यांना पेपर दिला होता का? मग छान कोणी लिहिला मग? असं टीचर म्हणल्या आम्ही ओळखला, तू सांगून काय उपयोग? चला फ्रेश व्हा मग आता। संचितला आता बनवलाय मेथीचा पराठा, तुम्हाला दाखवते। तरी बघा संचितला मेथीचा पराठा बनवलाय, संचितला एक आणि मला मम्मीला दोघींना एक बनवलाय, म्हणजे दोघी एक अर्धा अर्धा। मम्मी आता संचितला चारायला लागली बघा इथं बसून, आणि तो बसले साहेब, तर साहेब आता एक्झामची तयारी चालली आहे बाळाची, होय ना? ओके काढाय बोलतो, काढायला लागलाय। तर आता त्याचं जेवण झालं की नंतर त्याची आता एक्झामची आहे तर थोडी तयारी घेती। तर चला तर मग व्हिडिओचा शेवट आहे, तर इथंच होतोय। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर बाय।